नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आज मी माझा ट्रॅक्टर जी यूट्यूब चॅनल मार्फत तुम्हाला थोडी महिंद्रा 365 जो याबद्दल यामध्ये फूड कंपनी होती कसं घरगुती बनवलं हे तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर मग असं आहे की कंपनीने ह्या ठिकाणी हूड दिलं होतं, सिंगल पाईपमध्ये सिंगल हूडमार्फत पाईप दिलं होतं। तर मी ह्या ठिकाणी 1 इंची स्क्वेअर फूट मापाचा अर्धा फूट मापाचा पाईप जोडला आहे, त्यानंतर हा 1.5 इंची स्क्वेअर फूट मापाचा एक साधारणतः 20 फुटाचा पाईप घेतला आहे। त्या पाईपात ह्या पद्धतीने डिझाईन केलं, तुम्ही इथं पाहू शकता हा या ठिकाणी 1 इंची अर्धा फूट आणि त्या साईडला 1 इंची अर्धा फूट तुकडा जोडून त्यावरती 1.5 इंचीचा स्क्वेअर पाईप वापरून त्यामध्ये टाकला आहे आणि सपोर्ट म्हणून त्या हे आहे पुढचं स्ट्रक्चर। त्यानंतर ह्या ठिकाणी जास्त हलाव नाही म्हणून यासाठी ह्या ठिकाणी एक नट खोलून पट्टी टाकून त्याला हा पुढच्या साईडला सपोर्ट दिला आहे, जेणेकरून तुम्हाला पाऊस काळात आणि उन्हात संरक्षण व्हावं म्हणून मी या ठिकाणी स्वतःचं डोकं चालवून म्हणजे बुद्धी वापरून हे हूड बनवलं आहे। तरी ज्या लोकांना हा 365 जिओ ट्रॅक्टर असेल त्यांनी ह्या पद्धतीने हूड बनावं। त्यानंतर मी परत एक डोकं लावलं कंपनीच्या व्यतिरिक्त, ज्या ठिकाणी कंपनीने हूड दिलं त्या ठिकाणी मी एक टूल बॉक्स बनवला आहे। टूल बॉक्स कंपनीने पुढं बंपरमध्ये दिलता तिथं शेतकऱ्याला अडचण होत होती, म्हणून मी ह्या ठिकाणी एक टूल बॉक्स बनवला आहे। ज्या ठिकाणी कंपनी 2 पाईप दिलते त्या ठिकाणी मी हाईट पीटी फिक्स केली आहे। ही पीटी 1.5 बाय 5 इंच अशी रुंदीला 1.5 फूट लांब 5 इंच रुंद अशी बनवली आहे आणि त्या ठिकाणी फिट केली आहे, एकदम व्यवस्थित बसली आहे। तरी सर्व शेतकरी बंधूंनी मला एक विनंती आहे की टूल बॉक्स आणि हूड हे दोन्ही बी एका जागेवरती ॲडजस्ट झाल्यामुळं सर्व शेतकरी बंधूंनी ह्या पद्धतीने जर तयार केलं तर दोन्ही फायदे होते, एक हूड पण होतं आणि एक टूल बॉक्स पण होतो।